कधी नॉनव्हेज समजा चिकन मटन आणायला नाही भेटलं, फिश आणायला नाही भेटले, आपल्या घरी अंडे जर असतात तर अंड्याची अशी आपण रेसिपी बनवू शकतो. चिकन आणि फिश सारखी झाला गेले एकदम चवीला. नवीन रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही घंटी वाजवा. नमस्ते, आज मी अंडा बटर मसाला बनवते आहे. तुम्हाला दाखवते कसा बनवते ते. इथे पॅन मध्ये बघा बटर टाकलंय. आता त्याच्यामध्ये आहे ना थोडीशी मिरची पावडर, हळद आणि थोडासा मीठ, हे आपल्याला वस्तू टाकायची याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला ही अंडी शिजवून घेतलेली आहे, साल काढून घेतली त्याची, ती अंडी टाकायची त्याच्यामध्ये. ते अर्धा अंडा आहे ना, ते दीडला अर्धा वाटला होता, दीडला अर्धा दिला. बघ आपली ती लपाछुपी खेळते, आता बघा कशी पळेल बघा ती. अरे दिल लई पळते म्हणजे दिल, लई खेळायला लागली की लई खेळते. पकडा, चॉकलेट बॉल झाले. असे बटर मध्ये अंडी भाजून घ्यायची, चांगली कलर येईपर्यंत. हे आपली अंडी बघा मस्त फ्राय झाली आहे आणि चांगला त्याला कलर पण चढलाय. आपली अंडी मस्त फ्राय झाली आहे, आता काढून घेते. आणि याच पॅन मध्ये आपल्याला आहे ना हे आता कांदा, हे बघा हे दोन कांदे, दोन टोमॅटो आणि थोडेसे काजू, म्हणजे 7-8 काजू घ्यायचे. हे आता तुकडे केलेले 7-8 काजू घ्यायचे. हे आपल्याला याच्यामध्ये शिजायला ठेवायचे. आपण नेहमी फ्राय करतो ना तसं आपल्याला फ्राय नाही करायचं आहे, याच्यात पाणी टाकून आपल्याला शिजत ठेवायचे आहे. ते आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. आता हे आपलं कांदा, टोमॅटो, काजू हे आपले शिजायला पाहिजे, त्यासाठी आपण झाकून ठेवायचा. आणि किती मिनिटात शिजतात ते मी तुम्हाला सांगते. कुठे गेली, कुठे गेली आमची दादा, बघा पळत परत पळत बघा. हे पूर्ण शिजवून घेतला, 15 मिनिटं लागली शिजायला. थंड पण झालं, हा आणि एवढं थोडं पाणी आहे आता, आणि थंड करून पण घेतला आता बरोबर. आता हे आपल्याला मिक्सरला लावायचं आहे. मस्त आपली ग्रेव्ही बनते मस्त, काजू, टोमॅटो, कांदा है ना. आता इथे कढई ठेवली आहे, ही कढई नवीन घेतलेली आहे, आपली नवीन कढई. तर याच्यामध्ये काय शिजलं आपलं माहितीये, कढईमध्ये गेला पण व्हिडिओ आपला. काय शिजलं ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा. याच्यात व्हिडिओ गेलेला आहे नवीन कढईमध्ये. आता बघा त्याच्यामध्ये मी बटर टाकते. दोन चमचे, कारण हे बटर बटर मध्येच करायचं आहे ना, म्हणून ते बटरच त्याच्यामध्ये पाहिजे. दोन चमचे घेतात, हा दोन चमचे बटर. थोडासा त्याच्यामध्ये थोडा एक चमचा तेल टाकायचा, म्हणजे बटर करपायला नको. आता याच्यामध्ये एक चमचे आलं लसूण ची पेस्ट टाकते. आलं लसूणची पेस्ट टाकली की ती चांगली थरपट हवायची, म्हणजे लसूण लाल झाली पाहिजे, त्याचा स्वाद बाहेर येतो लसूणचा. आता त्याच्यामध्ये ही वाटलेली आपली ग्रेव्ही, कांदा, टोमॅटो आणि काजू. आता ग्रेव्ही जरा थोडी फ्राय करून घ्यायची. ग्रेव्ही मध्येच आहे ना, ग्रेव्ही बघा गॅस फुल असला की सगळी पटापटा वर उडते, म्हणून मीडियम गॅस ठेवायचा आणि सगळी ग्रेव्ही आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. आणि ती शिजलेली आहे, आता फक्त थोडी फ्राय करायची आहे. आता त्याच्यामध्ये एक चमचा मसाला, मिरची पावडर, थोडासा घरातला मसाला तिखट आहे, हळद 1/2 चमचा आहे, 1/2 चमचा धना पावडर आहे आणि थोडासा आपल्याला जिरा पावडर घेतली आहे. कारण ग्रेव्ही बरोबर आहे ना, मसाले शिजून येतील म्हणून ग्रेव्ही मध्ये टाकले आहेत. आता आपली ग्रेव्ही टाकली आहे ना, सर्व मसाले पण टाकले आहे. आता जरा झाकण मारते, हे कढईचं हे नवीन झाकण आहे बघा. आणि सगळं झाकण्यावर उडतंय बघा, तेवढं आपल्या अंगावर उडणार, हातावर उडणार आणि आपल्याला आधीवर उडणार आणि शेगडी खराब होणार. तर आपली 1.5 मिनिटं झाली आहे. आता ग्रेव्ही काय आपल्याला तेल सोडेपर्यंत सुकवायची नाही आहे, कारण ती आहे ना आपली शिजवलेली आहे. आता गॅस थोडं बारीक करते आणि आपण झाकण खोलूया. आता हे झाकण्याला लागलेलं आहे ना, हे बघा
याचं काय करायचं, थोडंसं हातात पाणी टाकायचं. बघा सगळी ते ग्रेव्हीचं तिखट आहे ना, सगळं जातो आतमध्ये. त्या हिरवी मिरची घेतली आहे ती तोडून टाकते आणि त्याच्यामध्ये कसुरी मेथी टाकते, गरम मसाला टाकते, अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. चवी पुरतं मीठ टाकायचं. आता थोडस पाणी टाकते. आता तुम्हाला घट्ट पातळ आहे ना आपल्यावर आहे, आपल्याला जसं पाहिजे तसं आपलं करायचं. आता आपण अंडा मसाला बनवतोय ना, तर अंडा मसाला म्हटल्यावर ते अंड्याबरोबरच मसाला पाहिजे, तर तो अंडा मसाला लागेल. आता आपण ग्रेव्ही पातळ ठेवली आणि अंडा, मग ते वर कवर अंडा दिसतो, तसा अंडा नाही दिसायला पाहिजे सफेद. आता आपण त्याच्यामध्ये ही आपली अंडी टाकूया फ्राय झालेली. आता आपला अंडा मसाला रेडी झालेला आहे. आता समजा तुम्हाला जर क्रीम टाकायची असेल ना तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलात तरी पण चालेल. पण आता मी तुम्हाला थोडीशी टाकूनच दाखवते. आता माझ्याकडे आहे क्रीम, म्हणजे अंड्याची मलई आहे, आपल्याला दुधाची मलई आहे. बघा दुधाच्या मलई सारखीच, कारण एकदा मी साय काढली होती दुधावरची आणि परत फ्रीज मध्ये ठेवला होता, ना तर ही बघा अशी मलई निघाली त्याची घट्ट एकदम क्रीम सारखी. मला तर सुरुवातीला आईस्क्रीमच्या कप मध्ये आईस्क्रीम वाटत असंच वाटतंय ना. आता याच्यामध्ये आहे ना थोडीशी एक चमचा टाकते बघा. समजा सब टायटल्स नाही दिले आणि सांगितलं नाही तर असं वाटेल आईस्क्रीम टाकतात. आईस्क्रीम टाकतोय कप आहे ना तो आईस्क्रीमचा, त्याच्यामध्ये मी काढली ती पटकन. बघा थोडा कलर चेंज झाला, क्रीम टाकलं की कसं क्रीमी वाटतो, जरा छान वाटतो. आता थोडा आहे ना थोडासा बारीक गॅस करून ठेवते, 10 मिनिटं मुरायला देते, म्हणजे आपला मसाला अंड्याच अंड्यामध्ये जाईल. आता आपला अंडा मसाला बघूया, बटर अंडा मसाला. वाव मस्त, पूर्ण ब्लर झाला माझा कॅमेरा. लुक आहे इथे. बघ आपली रेसिपी एकदम रेडी आहे आणि दिसून एकदम पूर्ण टेम्पटिंग वाटते, कन्सिस्टन्सी एकदम छान झाली आहे. आपला अंडा पण फ्राय केलेला आहे, सर्वात आधी तर आपण अंडा तोडूया, झाला जरासा आला काप आणि जरा अशी ग्रेव्ही. आपल्याला अंडा पण टेस्ट करायचा, ग्रेव्ही पण एकत्र टेस्ट करायची. गरम असेल, गरम तर आहे बघा, वाफ दिसत असेल तुम्हाला. मस्त, इथून मस्त बोलला किंवा जरा ताकद येते, नाही तर काय जेन्स काय देतोय काय माहिती, अशी भीती वाटते जरा. जर बोलायचं झालं, अंडा जर आपला व्यवस्थित मसाला ते लावून तुझे 2 मिनिटं ते फ्राय केलं, त्यामुळे ते नॉर्मल अंडा नाही वाटत आहे. कारण कधी कधी अंडा मसाल्यामध्ये आपण नॉर्मल अंडा टाकला ना, फक्त वरतून टाकलं तर ते जरा नॉर्मलच वाटतं मग ते, कारण मसाला पण त्याला लागलेला नसतो. अंडा पण चांगला वाटतो, अंडा पण चांगला फ्राय सारखा वाटतोय. ओव्हर फ्राय पण आपण केलेला नाहीये, कारण ओव्हर फ्राय केलं ना अंड्यामधले प्रोटीन कंटेंट कमी होतात, म्हणून मम्मीला बोललो आपण जरा कमीच हे करूया 2 मिनिटं. आणि त्यानंतर आपली जी ग्रेव्ही आहे त्याची कन्सिस्टन्सी, ते बटर मध्ये फ्राय केल्यामध्ये जी कन्सिस्टन्सी आणि त्याची खाणे म्हणजे जी चव लागते ना ती एकदम भारी लागते. त्याच्यामध्ये थोडीशी क्रीम टाकली, मलई टाकली आपली, त्याला त्यामुळे ते क्रीमी फ्लेवर आपण म्हणू शकतो ना, तसं झालंय. रेसिपीची चव ओव्हरऑल एकदम छान झाली आहे आणि एकदम मस्त रेसिपी झाली. तुम्ही नक्कीच बनवा अशी. कधी नॉनव्हेज समजा चिकन मटन आलेलं नाही भेटलं, फिश आणायला नाही भेटत, आपल्या घरी अंडे जर असतात तर अंड्याची अशी आपण रेसिपी बनवू शकतो. चिकन आणि फिश सारखी द्या लागेल एकदम चवीला आणि छान रेसिपी. नक्कीच बनवा, कमेंट करा, व्हिडिओला लाईक पण करा, शेअर करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवा.